बातमी आपण पाहणार आहोत. पक्षामधल्या विरोधकांमुळेच माझ्या पतीचा जीव गेला असा गंभीर आरोप वरोऱ्याच्या आमदार प्रतिभा धानोरकर यांनी केलाय. धानोरकर चंद्रपुरातून लोकसभा लढवायला इच्छुक आहेत, मात्र त्यांची उमेदवारी अद्याप निश्चित झालेली नाही. यावरून त्यांनी काँग्रेसच्या अंतर्गत विरोधकांवर अत्यंत गंभीर आरोप केलेत. दरम्यान या आरोपांविषयी माहिती देऊन प्रतिक्रिया देऊ अशी सारवासारव काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली आहे. पक्षात अनेक लोक आहे की जे माझा विरोध सतत खासदार साहेब गेले तेव्हापासून करत आहे. या विरोधामुळेच आज माझ्या नवऱ्याचा सुद्धा जीव त्यांनी घेतला आणि माझ्याही मागे ते लागून आहे. पण एक जीव गेला आता दुसरा जाणार नाही याची काळजी मी घेईल. आणि हे करत असताना नक्कीच पक्षाचे जे ध्येय धोरण आहे, पक्षश्रेष्ठी जो निर्णय घेईल तो अंतिम निर्णय राहील. मला माहिती नाही, मी आता दिल्लीवरून आलो, त्यांनी काय स्टेटमेंट दिलं ते मला माहिती नाही. माझं म्हणणं आहे की पक्षातल्याच लोकांकडून टोकाचा विरोध झाला, त्याच्यामुळे पतीचा बळी गेला माझ्या आणि मला देखील त्रास होतो आहे आणि मी आता काळजी घेतली आहे की मी विचारून घेतो. तुमच्यामुळे मला माहिती मिळालेली, मी त्यांना विचारून घेतो.